गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी स्नेहल, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. गॉसिप कलामध्ये पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी. लोकशाही या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या धमाकेदार कलाकृतीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घराणेशाहीतला सत्ता संघर्ष टिपणाऱ्या लोकशाहीच्या नव्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. लोकशाहीचा नुकताच प्रदर्शित झालेला दृकश्राव्य गतिशील शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण झाली होती. 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या मुख्य पोस्टरनं आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि ऋतिक रोशन यांच्या फायटर या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर देशभक्ती भावना जागृत करणारा आहे. ट्रेलर मधील एरियल ऍक्शन सीन्सनं तुमचं लक्ष वेधतील. ऋतिक रोशनने फायटरचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केलाय. ऋतिकनं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केलाय. ज्येष्ठ सिनेमा अभिनेते धर्मेंद्र 88 वर्षांचे झाले आहेत, पण वयाच्या या टप्प्यावरही ते अभिनय क्षेत्रात काम करीत आहेत. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या सिनेमामधील धर्मेंद्र यांच्या अभिनयाने अनेकांनी कौतुक केले. धर्मेंद्र यांनी आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिकरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला देखील हजेरी लावली होती. धर्मेंद्र यांनी रिसेप्शन सोहळ्याला धमाकेदार एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी सालार या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करतोय. सालानंतर प्रभासचा द राजा साब हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संक्रांतीच्या दिवशी या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. सालारच्या माध्यमातून धमाकेदार कमबॅक केल्यानंतर आता द राजा साबच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी प्रभास सज्ज आहे. या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर नुकतंच आउट झालंय. बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न केल्यानंतर मुंबईत त्यांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शनची सर्वत्र चर्चा रंगली. या रिसेप्शनला आयराने परिधान केलेल्या लेहंग्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. मुलाखतीत मोनालीने आयराच्या लेहंग्याबद्दल भाष्य केलंय. मोनाली म्हणाली, आयराच्या लेहंग्यावर काम करताना नक्कीच मला मज्जा आली. आयराला वेडिंग रिसेप्शनसाठी पारंपरिक लेहंगा हवा होता, पण या लेहंग्यावर तिला मॉडर्न टच असलेला ब्लाऊज हवा होता. तिचा हा लेहंगा बनवायला मला 7 महिने 300 तासांपेक्षा अधिक वेळ लागलाय. तर गॉसिप कलामध्ये आपण इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.